नमस्कार, टिप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. व्हेज पुलाव करण्यासाठी मी इथे 2 कप बासमती राईस घेतलेला आहे आणि राईस मी स्वच्छ धुवून 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आहे, एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, एक मोठा बटाटा कट करून घेतला आहे, अर्धी वाटी मी फ्रोझन मटार घेतलेला आहे, थोडा फ्लावर घेतला आहे, थोडं गाजर कट करून घेतलं आहे आणि एक ढोबळी मिरची मी कट करून घेतलेली आहे. वाटण्यासाठी इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे, 20-22 पुदिन्याची पानं घेतलेली आहे, एवढा तुकडा साधारण ओल्या खोबऱ्याचा मी कट करून घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 1/2 चमचा जिरे, 1 लहान साईजचा कांदा घेतलेला आहे. खडे मसाल्यामध्ये 2 लवंगा, 4 मिरी, 2 तमालपत्र घेतले, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी विलायची आणि 1 चमचा जिरे घेतलेले, 2 चमचे साजूक तूप, आपल्याला तेलही लागणार आहे, 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. गरम मसाला नसेल तर गोडा मसाला किंवा बिर्याणी मसाला 1 चमचा घेतला तरीही चालेल, चवीनुसार मीठ लागणार आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये कांदा काढून घेते, त्यातच आपल्याला कोथिंबीर आणि पुदिना पण काढून घ्यायचा आहे, ओलं खोबरं, आलं, लसूण आणि जिरे काढून घेतलेले आणि मिरची थोडी हाताने अशी तोडून टाकायची आहे म्हणजे व्यवस्थित बारीक होती. आता पाणी न टाकताच मी हे वाटण वाटून घेणार आहे, गरज लागली तरच आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे. मी पाणी न घालताच हे वाटण वाटून घेतलेलं आहे, कांद्यामुळे आपल्याला अजिबात पाण्याची गरज लागत नाही. मी गॅसवरती कुकर ठेवला आहे, त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातले, त्यातच आपल्याला साजूक तूप घालायचे. तेल तूप गरम झाले, त्यात आपण खडे मसाले घालूयात, त्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे आणि 2 मिनिटं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा जास्त लाल नाही करायचा, थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा मी थोडा परतून घेतलेला आहे, त्यातच आता आपल्याला आपण जे वाटण तयार करून घेतले ते घालायचे आणि वाटणसुद्धा 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे. वाटणसुद्धा परतून झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत, बटाटा, वटाणा. भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता किंवा कुठल्याही आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. फ्लावर घातला आहे, गाजर आणि ढोबळी मिरची. आता हे सगळं पुन्हा आपण 2 मिनिटं चांगलं परतून घेऊया. मी 2 मिनिटं चांगलं परतून घेतलेलं आहे. तुम्हाला जर वाटलं मसाला खाली लागतोय तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. आता टोमॅटो घालूया आणि गरम मसाला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. मी ह्यामध्ये हळद घातलेली नाही आहे, तुम्हाला जर घालायची असेल तर 1/2 चमचा तुम्ही हळदसुद्धा घालू शकता. आता ह्यामध्ये आपल्याला धुतलेला तांदूळ घालायचा आहे. आता तांदूळ मी 2 ते 3 मिनिटं अगदी हलक्या हाताने परतून घेणार आहे. आपण 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता त्यामुळे एकदम हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. मी 2 ते 3 मिनिटं तांदूळ चांगला परतून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे. मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे, त्यासाठी 3 कप पाणी गरम करून घेतले. पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे. जर तुम्ही हा पुलाव कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये करणार असाल तर 2 कपासाठी 4 कप पाणी घालू शकता. आता आपण हे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे.
पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक छान उकळी येऊन देणार आहे. छान उकळी आलेली आहे. आता मी पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया. गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली आहे. कुकरचं झाकण लावून मी कुकरच्या दोन शिट्ट्या होऊन देणार आहे. कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत. कुकरचं प्रेशर पूर्ण निघून गेले. आता मी झाकण काढते. वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि आपलं वेज पुलाव तयार करून झालेला आहे. खूप छान झाला आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप सुंदर झालेला आहे. तयार झाला वेज पुलाव, सोबतच कोशिंबीर काकडी, मस्त वेज झालेला आहे. खूप छान झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.